नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर कधी आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार वीस रोजी एक जी आर काढलेला आहे हा जी आर आहे मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटपा संदर्भामध्ये काय आहे या जी आर मध्ये माहिती पाहूयात सविस्तर मित्रांनो निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्या कुटुंबांना एक विशेष बाब म्हणून मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटप करण्याबाबत हा जी आर शासनाने काढलेला आहे या जी आर ची काय प्रस्तावना आहे ती आता या ठिकाणी आपण पाहूयात राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे निराधार होणाऱ्या कुटुंबांना दहा किलो गहू दहा किलो तांदूळ व पाच लिटर केरोसिन मोफत वाटप करण्यास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा का राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बसला आहे या परिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे निसर्ग चक्रीवादळामुळे घराचे नुकसान झाल्याने अनेक कुटुंब निराधार झालेली आहेत त्यामुळे दिनांक नऊ सहा दोन हजार वीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बाधित जिल्ह्यांना मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटप करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यामुळे संदर्भाधीन शासन निर्णयांवर देण्यात आलेली मोफत अन्नधान्य वाटपाची सुविधा या आपत्ती प्रकरणीही लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता मित्रांनो याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते आता आपण या जी आर मध्ये पाहूयात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी व झोपड्यांसाठी तसेच अंशतः पडझड झालेल्या किमान पंधरा टक्के नुकसान झालेल्या कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतिग्रस्त झाल्याने अथवा पत्रे कोल छत उडून गेल्याने घरातील कपडे व घरगुती भांड्यांचे वस्तूंचे नुकसान झाले आहे अशा सर्व निराधार झालेल्या कुटुंबांना प्रत्येक कुटुंब दहा किलो गहू तसेच दहा किलो तांदूळ व पाच लिटर केरोसिन मोफत पुरवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो फक्त रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या क्षतिग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांनाच या मोफत अन्नधान्य अन्न अन्न व केरोसिनचा लाभ हा मिळणार आहे अन्नधान्य व केरोसिनच्या वाटपाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्नधान्य व केरोसिनचे वाटप पूर्ण केल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी संपूर्ण तपशिलासह विभागीय आयुक्त कोकण यांनी शासनाकडे करावी तर मित्रांनो अशा प्रकारे शासनाने परिपत्रक काढून मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटप करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान हे रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झालेलं होतं तर या ठिकाणी या जी आरमध्ये ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे त्या क्षतिग्रस्त कुटुंबांनाच या योजनेचा लाभ हा शासनातर्फे देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा जी आर जर कधी तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर या जी आर ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही हा जी आर डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील मित्रांनो नवनवीन योजना आणि त्या संदर्भामध्ये जे अपडेट येतात त्या बाबतीत आपल्या चॅनलवरती मी आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुमच्या मोबाईलवरती तुम्ही मिळवू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन नवनवीन योजना संदर्भात सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र